पाहूयात काही देश विदेशातल्या घडामोडी. राजकीय नेत्यांनी दिलेल्या तोंडी आदेशांची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करू नये असा महत्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी किंवा सुडापोटी वारंवार होणाऱ्या बदल्यांनाही चाप लावण्याचा प्रयत्न कोर्टाने केला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे आता राजकीय नेत्यांनी दिलेल्या तोंडी आदेशांवर कारवाई करण्याच्या बंधनातून प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुक्तता होणार आहे. वैज्ञानिकांनी एका उडत्या रोबोटचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे उडत्या किड्यापासून प्रेरणा घेत हा रोबो तयार करण्यात आला आहे. गिमबॉल असं या उडत्या रोबोटचं नाव आहे. ज्या ठिकाणी इतर रोबोट पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी हा रोबो पोहोचेल. उदाहरणार्थ एखादी इमारत कोसळली असेल तर त्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं या रोबोमुळे शक्य होणार आहे. गोव्यात पर्रा इथं ओबोडो सायमन या नायजेरियन पर्यटकाचा खून झाल्यानं संतप्त झालेल्या नायजेरियन पर्यटकांनी धुमाकूळ घातला. शवविच्छेदनासाठी मृतदेह नेणाऱ्या शववाहिनीची मोडतोड करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावरही हैदोस घातला गेला. अत्यंत हिंसक झालेल्या या नागरिकांसमोर गोवा पोलीसही हतबल झाले होते. अखेर पोलिसांनी डावपेच आखत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि एक एक नायजेरियनला ताब्यात घेतलं. हा खून अंमली पदार्थांच्या व्यवहारातून झाल्याचं पोलिसांचं मत आहे. जगभरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या याहू आणि गुगल या कंपन्यांचा डेटा सध्या चोरला जातोय आणि ही चोरी केली जाते ती चक्क अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडून. एनएसए या अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेनं याहू आणि गुगलची सेंटर्स हॅक करून लक्षावधी खातेधारकांचा डेटा गोळा केलाय. खळबळजनक बाब म्हणजे अमेरिकन यंत्रणेनं सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरू पोप यांचंही गुगल अकाउंट हॅक केलंय. अमेरिकेचा हा प्रताप उघडकीस आल्यानंतर गुगल कंपनीनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.